भाजप महिला प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाली येथे रायगड जिल्हा महिला आघाडी मोर्चाची कार्यकारिणी बैठक ही सोमवारी झाली यावेळी प्रज्ञा ढवण यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महिलांच्या संघटनाकरता ध्येय धोरण आणि विचारधारेचा प्रचार करून पक्ष बळकट करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन केलंय या कार्यक्रमाचे आयोजन हे रायगड जिल्हा महिला भाजप आघाडी अध्यक्ष हेमा मानकर यांनी केलं होतं यावेळी त्यांनी महिला आघाडीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या लाभदायी उपक्रमाची माहिती दिली त्याचप्रमाणे प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळून दिला पाहिजे जिल्ह्यात येऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजप महिला आघाडी पूर्ण ताकदीनं उतरून जास्तीत जास्त जागांवर विजय संपादित करून भाजपला रायगड जिल्ह्यात क्रमांक एकचाच पक्ष ठरेल असा विश्वास हेमा मानकर यांनी व्यक्त केला या कार्यकारिणी बैठकीवेळी लोकसभा विस्तारक अविनाश कोळी दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा श्रेया कुंटे सरचिटणीस श्रद्धा घाग उपाध्यक्ष वैशाली मपारा सरचिटणीस वंदना म्हात्रे व जांभूळपाडाच्या सरपंच श्रद्धा कानडे निलिमा भोसले दीप्ती नकाशे नंदा नानते यांच्यासह महिला आघाडी पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या दरम्यान या कार्यक्रमात भाजप महिला आघाडी मोर्चा रायगड जिल्हा पदाधिकारी पेण तालुका सोशल मीडिया संयोजक निशिगंधा गुंड यांना प्रज्ञा ढवण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं तसंच माणगाव तालुका अंगणवाडी सेविका प्रणाली प्रदीप मोरे यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला